नमस्कार, आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सांचीज किचनमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये दिवाळीत केला जाणारा आणखी एक पदार्थ बघणार आहोत, पातळ पोह्याचा चिवडा किंवा नायलॉनचा चिवडा। हा चिवडा एकदम मस्त कुरकुरीत, तुम्हाला आवाजावरून कळत असेल काय मस्त कुरकुरीत झाला हा चिवडा, आणि हा असाच राहतो। याच्यासाठी असणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मसाला आपण करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, 1/2 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, त्यानंतर 1 चमचाभर आमचूर पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। टेबलस्पून म्हणजे आपण त्याच्याऐवजी इथे मोठा चमचा देखील घरातला वापरू शकतो। तुम्ही इथे बघू शकता छान असं सगळं बारीक झालेलं आहे। आता जे पोहे आपण घेतलेत ते हे अशा पद्धतीचे आहेत, एकदम पातळ असे हे पोहे आहेत आणि मोठे आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला इथं करायचं आहे, हे पोहे बाजारातून आणल्यानंतर आपल्याला ते पहिल्यांदा चाळून घ्यायचे। पोह्याची पिशवी बघितल्यावरच लक्षात येईल त्यात भरपूर चुरा असतो, त्यामुळे तो आपल्याला सगळा बाजूला काढायचा आहे। त्यासाठी आपण हे चाळून घेणार आहोत। हे अशा पद्धतीनं आपण चाळून घ्यायचं आहे। पोहे छान स्वच्छ होतात। हे अशा पद्धतीनं मी सगळे पोहे चाळून घेतलेले आहेत। इथे मी 1/2 किलो पोहे घेतलेत, हे तुम्ही बघू शकता त्यात सुद्धा किती सगळा चुरा निघालाय। आता इथे एक जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पोहे घेतले। इथे मी गॅस चालू केला नाही। आता याच्यावर आपण मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आहे ते पोह्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे। आता हे असं का केलं, तर हे असं केल्यामुळं आपले जे पोहे आहेत हे अजिबात अकसत नाहीत, बारीक होत नाहीत, ते छान आहेत तसेच मोठे राहतात। म्हणून आपण मीठ पोह्यांना लावून घ्यायचं। आता आपण गॅस चालू करूयात आणि बारीक गॅसवर हे पोहे भाजून घ्यायचे। आता हे पोहे भाजायला साधारण 5-7 मिनिट तरी लागतात, तेवढा वेळ छान बारीक गॅसवर सतत परतत हे पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता पोहे मस्त असे पोहे आहे तसे छान मोठे राहिले, ते अजिबात आकसलेले नाही आहेत। हे असा कुरकुरीत असा आवाज आला की समजायचं आपले पोहे छान भाजलेले आहेत। आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊयात। हे 1 दिवस आपण उन्हात देखील ठेवू शकतो। आता इथे एका कढईमध्ये मी तेल घेतेय। आपण जे काही जिन्नस घालणार आहोत ते आपण इथे तळून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। बारीक गॅसवरच आपण शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे ते वरून करपणार नाहीत आणि छान तळले जातील, आणि असं खूप रंग बदलेपर्यंत आपण ते तळायचे नाही आहेत। तुम्ही इथे बघू शकता हे अशा पद्धतीनं मी शेंगदाणे तळून घेतलेत। जे पोहे आपण चाळून घेतले होते त्याच पोह्यावर आपण हे शेंगदाणे काढणार आहोत। याचे तेल आहे शेंगदाण्यामध्ये आलेलं, ते थोडंसं आपण निथळून घ्यायचं आहे आणि हे आता आपण पोह्यांवर काढून घेऊयात। इथे आता मी 1 वाटी डाळ घेतलेलं आहे, ते देखील तेलामध्ये तळून घेणार आहे। डाळ तळायला फार वेळ लागत नाही, ते लगेचच तळून होतं। तर हे डाळ देखील आपण त्या पोह्यावर काढून घेऊयात। आता इथे मी 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, हे देखील आपण तेलामध्ये तळून घ्यायचे। खोबऱ्याचे पातळ काप असल्यामुळे ते तेलात लगेच तळून होतात, ते करपण्याआधी त्याचा फार रंग बदलण्याआधी आपण ते तेलातून काढून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकताय अगदी तेलात टाकल्यानंतर ते लगेचच तळून झालेले आहेत, तर ते देखील आपण पोह्यावर काढून घेऊयात। आता इथे मी थोडंसं तेल घेते आणि
भरपूर सारा कढीपत्ता इथे, तो देखील मी तळून घेणार आहे। कढीपत्ता जो आहे तो व्यवस्थित सगळीकडून तळून घ्यायचा, अजिबात तो कच्चा राहा, अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही। जर कढीपत्ता जर कच्चा राहिला तर मग आपला जो चिवडा आहे तो मऊ पडू शकतो, त्यामुळे कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा। आणि तो आपण आता काढून घेऊयात। हे सगळे जिन्नस जे आहेत हे पोह्यावरच आपण घालतोय, पोह्यावरच आपण काढून घेतोय, कारण याला जे एक्स्ट्राचं तेल लागलं असेल ते आपल्या चिवड्यामध्येच उपयोगी येतं। आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण घेतला आहे। हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। ज्या प्रमाणात तिखट आवडतं तेवढ्या आपण मिरच्या इथे घालू शकतो। आता आपण चिवड्यासाठी फोडणी करून घ्यायची आहे, तर इथे मी तेल गरम केलं आहे। ज्या तेलामध्ये हे सगळं तळलं होतं तेच तेल मी इथे वापरते। तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडून दिली आहे, त्यानंतर हिंग आणि हळद घालतीये। आता जे आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं होतं ते देखील आपण याच्यामध्ये घालूयात। ही मिरची आणि लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता इथे जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर आपण मघाशी जो कोरडा मसाला मिक्सरवर बारीक केला त्याच्यामध्ये ते लाल तिखट घालू शकतो। तर तुम्ही बघू शकता हे छान तळून झालेली आहे फोडणी, खमंग अशी फोडणी तयार आहे, ती आपण चिवड्यावर ओतूयात। आता आपण इथे जो मसाला केला होता तो मसाला याच्यावरती घालूयात आणि हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। आता इथे चव बघून आपण ठरवू शकतो मीठ वगैरे अजून लागणार असेल तर, पण आपण पोहे भाजताना त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं आणि परत जेव्हा आपण तो कोरडा मसाला केला त्याच्यामध्ये देखील आपण मीठ वापरलं होतं। तर आता हे सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेतोय। सगळी फोडणी या सगळ्या पोह्याला लागली पाहिजे, मस्त असं कुरकुरीत चिवडा होतो। आणि तुम्हाला दिसत असेल हे जे पोहे आहेत हे छान मोठे राहिलेले आहेत, अजिबात ते आकसलेले नाही आहेत आणि ते तेवढेच कुरकुरीत देखील झालेत। थोडा वेगळ्या चवीचा हा चिवडा खूप छान लागतो खायला, मस्त असा आपला चिवडा तयार आहे। आता आपण याच्यावर चव वाढवण्यासाठी किंवा चव बॅलन्स करण्यासाठी 1 ते 1.5 चमचा पिठी साखर घालूयात आणि ती देखील आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मस्त, तर मग आज आपण बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नकात। सांचीज किचन या आणि अशा लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात। धन्यवाद।